कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा सलग दहा तास वीज पुरवठा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे आंदोलनाच्या आजच्या अकराव्या दिवशी संघटनेच्या वतीनं कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे राज्यातील अनेक ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती मागण्यांबाबत निर्णय घेतला नाही तर याहीपेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या महावितरणच्या मुख्यालयासमोर माजी खासदार राजू शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह गेल्या अकरा दिवसांपासून बेमुदत धरणं आंदोलन सुरू केलं आहे कोल्हापूर चुल्धित् आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पंपाला दिवसा दहा तास विद्युत पुरवठा करावा या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे पिकांना पाणी पाजत असताना रात्रीच्या वेळी साप अथवा वन्य प्राण्यांच्याकडून हल्ला होऊन मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी कुटुंबियांना शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पुढे आली आहे आज आंदोलनाच्या दहाव्या दिवशी कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात एकाच वेळी चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं जिल्ह्यात तब्बल छत्तीस ठिकाणी शेतकऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर शहरातील चक्काजाम आंदोलन वडणगे फाटा इथं झालं सुमारे अर्धा तास कार्यकर्त्यांनी कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग रोखल्यानं वाहनांची मोठी रांग लागली होती मागणी मान्य झाली नाही तर यापुढे आंदोलन उग्र करण्याचा इशारा संघटना नेत्यांनी दिलाय जर अजून सुद्धा आमच्या जर आंदोलनाची किंवा साहेबांच्या आंदोलनाची दखल घेतली जाणार नसेल तर इथून पुढे स्वाभिमानी अजून आंदोलन उग्र करेल आणि ह्याचे इतिहासात दाखले आहेत की एकदा उग्र आंदोलनाची भूमिका घेतली तर कशा पद्धतीने महाराष्ट्र पेटतो हे चर्चेमधून मार्ग सुटला नाही तर आदरणीय राजू शेट्टी साहेब मुंबईला गेल्यानंतर या ठिकाणी कोल्हापुरात आंदोलन हे चालूच असणार आहे इतर कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनात बसतील पण मार्ग जर नाही निघला तर तिसऱ्या टप्प्यामध्ये अजून सुद्धा उग्र आंदोलन होईल त्यासाठी काय होईल त्याला सरकार पुन्हा जबाबदार असेल अर्ध्या तासानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं संघटनेचे नेते राजू शेट्टी हे स्वतः पार्क इथल्या महावितरणच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला आंदोलनामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती कोल्हापूर सांगली महामार्गावर चौंडेश्वरी चौक आणि अंकली टोल नाक्यावरही आंदोलन करण्यात आलं आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारनं वेळीच दखल घ्यावी अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा यावेळी संघटनेचे नेते विश्वास बालीघाटे यांनी दिला दोन हजार सोळा साली एका शेतकऱ्याने नुसतं अर्ज केला होता आणि ते अर्ज त्यांचं मीटर जोडलं सुद्धा नव्हतं तरी त्याला आता बिल कितीतरी पंधरा पंधरा वीस हजार रुपये बिल यायला आलंय एवढं गलतन कारभारा हे चाललं आहे वीस हजार ते तीस हजार कोटीचं भ्रष्टाचार यांनी करत आहेत केलेलं आहेत आणि यानंतर आमचं कोल्हापूर जिल्हा पूर्णपणे शंभर टक्के भरलेला ना तिकीटची गळती आमच्या मानकोडे ठेवायचं आणि बिल वसूल जप्तीने वसूल करायचं आता हे न सांगताय की आमच्या शेतकऱ्यांचं न सांगताना कनेक्शन तोडत आहेत इचलकरांजी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी कबनूर चौकात चक्काजाम आंदोलन केलं यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली मुख्य चौकातील आंदोलनामुळे कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं आज सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी राज्य शासन आणि महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तर हातकडल्या एसटी स्टँड चौक आणि वाठार चौकातही चक्काजाम आंदोलन करण्यात आलं दुपारी बारा वाजता कार्यकर्त्यांनी फेरी काढून रस्त्यावर एक तास ठेवला त्यामुळे कोल्हापूर सांगली आणि पेठवडगाव जाणारी वाहतूक ठप्प झाली मागण्यांसाठी कार्यकर्त्यांनी यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आंदोलनादरम्यान आलेल्या रुग्णवाहिकेला आणि दोन लहान शाळकरी मुलांना घेऊन उन्हात थांबलेल्या मातेला कार्यकर्त्यांनी वाट करून दिली दरम्यान शाहवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील मलकापूर बांबवडे इथं चक्काजाम आंदोलन केलं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते राधानगरी भुदरगड आणि कागल तालुक्याचं प्रवेशद्वार असलेल्या मुधाळतिट्टा आणि राधानगरीमध्ये कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं या आंदोलनामुळे कोल्हापूर गारगोटी आणि देवगड निपाणी राज्यमार्गावरील वाहतूक सुमारे तासभर खोळंबली होती आमच्या मागण्याची दखल घेतली नाही तर उद्यापासून संपूर्ण राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा यावेळी स्वाभि संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पवार यांनी दिला परिते इथं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर कोकण मार्ग तास रोखून धरला यावेळी महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली जनता दलाचे अध्यक्ष वसंतराव पाटील शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी प्रसंगी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला यावेळी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते तर कागल तालुक्यातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कागल शहर सिद्धनेली नदी किनारा लिंगनूर कापशी आणि सेनापती कापशी मध्ये रास्ता रोको आंदोलन केलं कागल शहरात कार्यकर्त्यांनी रिंगरोडवर ठिया मारत जोरदार घोषणाबाजी केली संघटनेचे सागर कोंडेकर माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी अविनाश मगदुम अशोक शिरोळे बाबासो कागलकर इंद्रजीत घाटगे यांनी मनोगत व्यक्त केली आंदोलनात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते पन्हाळा तालुक्यातील कोतोली फाटा इथं कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आंदोलन करण्यात आलं आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या कोल्हापूर गगनबावडा महामार्गावर करवी तालुक्यातील कोपाड इथल्या सांगरुळ फाट्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे करवी तालुका अध्यक्ष बाजीराव देवाळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती करवी तालुका भाजपाच्या वतीनंही या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला यावेळी शेतकरी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान कोल्हापुरातील मार्केट यार्ड इथल्या शाहू हॉल हॉलसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं कृषीप्रधान देशात आज शेतकऱ्यालाच विजेसाठी रस्त्यावर यावं लागतं ही दुर्दैवी बाब असल्याचं माजी महापौर सुनील कदम सत्यजित कदम राजसिंह शेळके वैभव माने दिलीप उल्पे राजकुमार पवार यांनी सांगितलं रास्ता रोको आंदोलनामुळं काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती